नमस्कार, मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज तुम्हाला मी कांदा पोहा बनवून दाखवणार आहे. चला तर मग आपण कसं बनवायचं दाखवते. कांदा घेतला आहे एक कट करून, दोन तीन मिरच्या घेतल्या कट करून, कोथिंबीर, पाच सहा पानं कढीपत्त्याची, हे शेंगदाणे आणि पोहा. पोहा भिजवून घेतला आहे, बघा कसा सुटसुटीत झालेला आहे. असे करून घ्यायचे. कढई गरम केली आहे मी. आता आपल्याला तेल टाकायचं आहे. दोन चम्मच तेल टाकलं आहे. आता आपल्याला कांदा टाकायचा. पहिलं कढीपत्ता टाकून घेते. कांदा, मिरची, कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही, थोडा नॉर्मल करून घ्यायचा. आपल्याला नॉर्मल भाजून घ्यायचं. एक शेंगदाणे टाकते. थोडीशी हळद, ते भिजवून घेतलेले पोहा टाकते. मी दोन दोन प्लेट पोहा बनवला आहे दोन माणसाचा. तर आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. कोथिंबीर, झटपट रेसिपी तयार होणारी नाश्त्याला, तुम्ही बनवून बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपलं पोहा तयार आहे. गॅस बंद करून घ्यायचं, प्लेटमध्ये काढून घ्यायची. आता आपला पोहा तयार आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि लिंबू.